इयत्ता 6वी विषय मराठी पान क्रमांक 23 वाचा हा उतारा दिलेला आहे कुंभकोणम येथील एका पाठशाळेतील वर्गात गणिताचा तास चाललेला होता. वर्गशिक्षक गणिताचा सिद्धांत मुलांना समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्या संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो. ते म्हणाले साऱ्या मुलांना तो सिद्धांत आपल्या वयामध्ये टिपून घेतला. नी काहींनी तर ते मनातल्या मनात पाठे करून टाकला. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि वर्गशिक्षिकांना म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. शिक्षकांनी आपल्या चष्म्यांच्या भिंगातून त्या मुलाकडे पाहिले. त्यांचा चेहरा विलक्षण गंभीर झाला. ते काहीशा करड्या आवाजात म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर तो मुलगा खड्या आवाजात धीटपणे म्हणाला सर शून्याला भागलं तर. त्या चिरमुड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिततज्ञ म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय.